नमस्कार पालकांनो आणि शिक्षकांनी, आपण आपल्या तिसरीच्या विद्यार्थ्यांना मराठी या विषयाची राजा ढाले यांनी लिहिलेली पडघमवरती टिपरी पडली ही कविता शिकवत आहोत. ही कविता ही पावसाळा या ऋतूवर आधारलेली आहे. ही कविता शिकवत असताना आपण विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये नमूद केलेली काही विकास क्षेत्र ही नेहमी लक्षात ठेवणार आहोत. आणि ही कविता शिकवताना विद्यार्थ्यांच्या त्या गोष्टींचा विकास कसा करता येईल हे आपण बघणार आहोत. ही कविता शिकवताना आपण विद्यार्थ्यांचा भाषा आणि साक्षरता विकास कसा होईल हे समजून घेणार आहोत. यासाठी आपण विद्यार्थ्यांना कवितेमध्ये आलेले काही नादमय शब्द समजावून सांगणार आहोत. त्याचबरोबर असे काही उपक्रम घेणार आहोत ज्या उपक्रमांमधून विद्यार्थी उत्तम संवाद कौशल्य साधतील. या पाठामध्ये आपला आवडता ऋतू यावरती विद्यार्थी बोलण्याचा प्रयत्न करतील, संवाद साधण्याचा प्रयत्न करतील. त्याचबरोबर आपण विद्यार्थ्यांचा सामाजिक, भावनिक आणि नैतिक विकास करण्याचा देखील प्रयत्न करणार. यामध्ये विद्यार्थी पर्यावरणाविषयी कृतज्ञता व्यक्त करतील, आदर व्यक्त करतील. विद्यार्थ्यांना सध्याचं पावसाचं कमी होणारं प्रमाण, अवकाळी पावसाचं सततचा येणारा अवकाळी पाऊस या विषयांबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात आपण जागृती निर्माण करणार आहोत. आणि पाऊसच पडला नाही तर किंवा पर्यावरणाची काळजी कशी घेतली जावी या विषयांवरती विद्यार्थ्यांसोबत आपण गट चर्चा करणार आहोत, वर्ग चर्चा करणार आहोत. त्याचप्रकारे विद्यार्थ्यांना गटांमध्ये काही उपक्रम करायला लावणार आहोत. जसं की पावसाळ्याचा ऋतू असतो, पावसाळ्याच्या ऋतूवर आधारलेली ही कविता आहे, त्यामुळे त्यांच्याकडून आपण कागदी होड्या बनवून घेणार आहोत, त्या छान डेकोरेट करून घेणार. सो अशा उपक्रमांमधून आपण विद्यार्थ्यांचा विकास साधण्याचा प्रयत्न करणार. चला तर मग कवितेला सुरुवात करूया. धन्यवाद.